रंगानं यश मिळवलेलं आहे. खरं तर गावात राहून देशामध्ये नाव कमवलेलं आहे आणि हे निश्चितच आनंद देणारी गोष्ट आहे, एक मनाला आत्मिक समाधान देणारी गोष्ट आहे. तर या संदर्भात मी काय सांगता बरं, काय वाटतं? आनंद वाटतो. आता मुलांनी एवढं हे संपादन केलेलं आहे, आपण जो मेहनत करत जे कष्ट करत जे मुलांना शिकवलेलं आहे त्याच चीज झाल्याचं आपल्याला समाधान वाटतं का नाही? समाधान वाटतं, आनंद वाटतं आपल्याला. मुलाकडून सर्व जी मुलं आहेत तुम्ही सर्व मुलाकडून शिक्षण हवं आणि या उद्देशाने आपण प्रयत्न केलेले होतो. हो केलं होते. हा, हे सर्व करत असताना निश्चितच अगदी आपली पगार सुद्धा कमी होती आणि हे सर्व एवढ्या कुटुंबाचं शिक्षण करणं, त्यांचं उदरनिर्वाह करणं अवघड गोष्ट होती. अशा परिस्थितीत सर्व मुलांचं शिक्षण करण्यासाठी हे सर्व करण्यासाठी तुम्हाला पैसे निश्चितच कमी पडत होते. अशा परिस्थितीत असं सुचणेपासून घ्यावं, मुलांचं शिक्षण करावं, पगार थोडकी सगळ्या शिकायचे आपण पगार करी, त्याच्यामुळे थोडा त्रास झाला. अच्छा. हो, त्यावेळेस जो त्रास झालेला होता तर आज त्या त्रासाचं जे काही तुम्हाला फळ भेटलेलं आहे तर ते फळ कसं आहे? आता ते फळ पुढे चांगलाच आहे. म्हणजे जो त्रास सहन केलेला होता आणि त्याचं फळ आज आपल्या मुलानं एकदम चांगल्या पद्धतीनं सिद्ध करून दाखवलेलं आहे, तर ह्या संदर्भात खूप आनंद होत आहे. खूप आनंद होत आहे. खूप खूप धन्यवाद. कारण आपल्यासारखे पालक जेव्हा विचार करायला लागतील तेव्हा निश्चितच आपल्या देशात चांगले विद्यार्थी घडतील, चांगले माणसं घडायला लागतील. बरोबर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काकू, आज आपल्या मुलानं देशामध्ये नाव कमवलेलं आहे, देश पातळीमध्ये एक स्थान मिळवलेलं आहे, तर हे आनंद तुम्हाला वाटतं का? वाटते की आनंद वाटते. आम्ही लय शिक्षण लय कष्टीमधून शिकले. आम्ही कष्टीमधून शिकल्या, कोणी देणार देवने, त्या घरला येचार ह्या घरला येचार पैसे, कोणी म्हणाव शिक्षण कशाला शिकतोस, एवढे लेकरं आहेत तुझ्यानं शिकणं होईना, एवढी लेकरं आहेत म्हणजे शिक्षण होऊ शकणार असं म्हणत गेल्यात. हे सर्व लोक बोलत असताना तुम्हाला काही म्हणजे त्रास वाटत होता का? हा, त्रास वाटत होता की वाईट वाटत होता आम्हाला. वाईट वाटत असताना, वाईट परिस्थिती असतानाही सुद्धा तुम्ही जे मुलांना शिकवलंय तर ते शिकवत असताना तुम्हाला काय वाटायचं? शिकताना की आता आम्हाला नाराज वाटत होत, कोणी म्हणा लोक म्हणा शिकून ये कुठे बी असं हैदराबाद मुंबई पूर्ण बक्कळ कामा निघाल्यात, कोणी बी कामाला पाठवून द्यावं, एवढं कशाला हायरंग करून घेवलेला हे आमच्या गड्याला म्हणत होते. आणि आपलं जे घर होतं अगदी साधं होतं. साधंच होतं ना घर. ते त्या घरामध्ये राहणं आणि आपल्या सर्व लेकरांना सांभाळणं आणि यांचं शिक्षण पूर्ण करणं हे सर्व अगदी अवघड होतं. बरोबर. लय अवघड होतं मग. लय अवघड. मग हे सर्व अवघड परिस्थिती असताना तरी सुद्धा आपण त्या मुलांना शिकवलं, शिकले आणि चांगलं बनवलं. आज मुलांना तुमचं नाव, तुमच्या गावाचं नाव देशामध्ये कमवलेलं आहे, तर कसं आनंद वाटताना का वाटतं? चांगलं वाटलेलं आहे आता आम्हाला. आता म्हणतात तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्ही भाग्यवान आहात, चांगलं फळ भेटलं, लेकरं शिकल्या पापाला, तुम्ही लेकरं चांगले निघाले, लेकरं तुम्ही वाईट निघाले नाहीत, काही संस्कार चांगले संस्कार आहे, काय खायनात फिनात असं म्हणतात लोक. म्हणजे आज हे संपादन पूर्वीच्या वेळेस जेव्हा वाईट परिस्थिती कशाला शिकवत आहे आणि आज आता आपल्याशी सांगतायत की यश संपादन केल्यानंतर नाव कमवल्यानंतर की तुम्ही जे केलं ते बरोबर आहे असं म्हणतात. हा, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज आपल्या जीवनसाथीने अगदी देशामध्ये नाव झळकवलेलं आहे, तर काय वाटतं, काय प्रतिक्रिया द्यावी वाटतात? अभिमान वाटतो खूप त्यांचा, आणि त्यांनी आत्तापर्यंत खूप काही अचीवमेंट घेतलेली आणि यापुढेही ते घेणार आहे. आणि म्हणजे घरी सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे आणि आईवडिलांचाही त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांनी चांगले प्रोग्रेस केलेले आत्तापर्यंत. म्हणजे सरांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये समाजसेवेचं व्रत हातामध्ये घेतलेलं आहे आणि मुळामध्ये त्यांनी जो कार्य सुरू केलेला आहे तो कार्य म्हणजे देश पातळीपर्यंत सुद्धा आता पोहोचतोय. हो हो. हा, म्हणजे देशामध्ये सुद्धा त्यांचं नाव आलेलं आहे. हो. मग
एक जीवनसाथी म्हणून तुम्ही कशा पद्धतीने सहकार्य कराल? मी तर नेहमीच त्यांच्या सोबत राहणार आहे आणि माझा कुठलाही त्यांच्यासाठी सपोर्ट राहणार आहे त्यांना नेहमीच. आता सरांनी समाजसेवेचं काम हातामध्ये घेतलंय, तशी तुम्हाला सुद्धा इच्छा किंवा तुम्हाला सुद्धा आपण सुद्धा काही केलं पाहिजे अशी भावना निर्माण होते का? हो वाटतं ना, आता ते डॉक्टर आहे आणि मी डॉक्टर आहे तर आम्ही दोघंही म्हणजे समाजाची सेवा करण्यासाठीच नेहमी तत्पर राहणार. नक्कीच तुम्हा दोघांना सुद्धा अगदी मनपूर्वक शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाईट वाहिनीत आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आजच्या यशोगाथा या कार्यक्रमात आपल्या समवेत आहेत डॉक्टर प्रवीण समाजी होळकर सर. खरं तर गेल्या महिन्यामध्ये MCH न्यूरोसर्जरीचा रिझल्ट लागला आणि त्यात सरांनी देशात 143 नंबर मिळवत ग्रामीण भागामध्ये सुद्धा गुणवत्ता आहे हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलेलं आहे. सर, यशोगाथा या कार्यक्रमात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. आणि आपण जे यश संपादन केलेलं आहे त्या यश संपादन केल्याबद्दल चॅनलच्या वतीनं आणि सर्व रसिक श्रोत्याच्या वतीनं अगदी मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू सर. सर, आपला जो संघर्ष आहे, संघर्षमय जीवनातून आज आपण देशामध्ये अतिशय उच्च पद्धतीचं स्थान मिळू शकलेलं आहात, खरं तर हे एक आदर्श आहे. आज सर्वत्र तुमचं फेसबुक व्हॉट्सअप या ठिकाणी फोटो पाहावयाशी मिळतात. हे रिझल्ट लागल्यानंतर आपल्या भावना कशा व्यक्त कराव्याशी वाटतात? जो सर माझ्या आईवडिलांचा जो ध्येय होता आणि जो माझी एक ध्येय होती की आपण एक वैद्यकीय शिक्षणामध्ये एक उच्च स्थान गाठावं हे अगोदरपासूनच मला वाटायचं. तर जेव्हा मी हे अभ्यास करून जेव्हा हा यश संपादन केलं आणि सगळं क्षेत्रातून माझं जे कौतुक होतं आहे तर त्याचं मला मनापासून आनंद होत. असं सर, मुळामध्ये आपली जी कौटुंबिक पार्श्वभूमीचा आपण विचार करतोय तेव्हा वडिलांनी ग्रामपंचायतीमध्ये गावातील प्रत्येक घरोघरी पाणी सोडण्याचं काम हे वॉटर सप्लायर्स वॉटरमॅन म्हणून काम केलेलं आहे. तर जो त्या ठिकाणची जी परिस्थिती होती तेव्हापासूनचा निघालेला जो प्रवास होता तो प्रवास निश्चितच एक वेगळा आहे. मग एकूण आपल्या ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा आपण विचार करता तर कुटुंबाच्या संदर्भात आपण काय माहिती द्याल? सर, माझा जो आत्तापर्यंतचा प्रवास होता तो एकदम गरिबीमध्ये प्रवास होता. तर माझ्या घरी माझे आईवडील, 4 आणि 2. तर माझे वडिलांचं 4th शिक्षण झालेलं आणि त्यांनी वॉटर सप्लायमध्ये जेव्हा त्यांना नोकरी लागली तर त्याच्यासोबतसोबत आता वडिलांचा जो पगार होता तो पगार तर जेमतेमच होता आणि तेवढ्या पगारीतून सगळ्यांचं शिक्षण पूर्ण करणं शक्य नव्हतं. आणि जेव्हा आम्ही वडिलांनी जेव्हा विचार केला की सगळ्यांचे आपण शिक्षण पूर्ण केलं पाहिजे, ये 4 आणि 2 शिक्षण झाला पाहिजे हा जो आग्रह आपल्या आईवडिलांचा होता आणि तोच आग्रह त्यांच्या कार्यातून झालेला आपला पाहायला मिळतो. म्हणजे सर्वांना त्यांनी शिक्षण शिकवलं, म्हणजे कितीही संकटे आली, कितीही परिस्थिती हलाकीची झाली तरी सुद्धा पैसे उसने पासने घ्यायचे परंतु आपल्या सर्व मुलांना शिकवायची जी धडपड होती ती धडपड कशा पद्धतीने सांगावीशी वाटते? सर, जेव्हा माझं शिक्षण सुरू झालं म्हणजे जेव्हा मी 9th होतो तर माझ्यासोबतसोबत आता जे माझे इतर भावंडं होते त्यांचंही शिक्षण सुरूच होतं आणि माझे 2 त्यांचंही शिक्षण सुरूच होतं त्यावेळेस. जेव्हा आता शिक्षण शिकत असताना जेव्हा वडिलांना ज्या अडचणी यायच्या ते अडचणी पूर्ण कसे करायच्या ते आम्हालाही त्याचा प्रश्न पडायचं की आम्ही सगळे शिकतो आहे आणि वडिलांना एवढा ताण पडतो आणि कारण वडिलांची पगार कमी असल्यामुळे सगळ्यांनाच अडचण यायची. पण आता शिक्षण शिकत असताना जे काही खर्च लागायचं ते वडील त्यांच्या पगारीतून हे करायचे. जर जेव्हा कमी पडले तर दुसऱ्याकडून उसने घ्यायचे किंवा व्याजानं पैसे घेऊन आमचं शिक्षण त्यांनी पूर्ण करण्याचं ठरवलं होतं. मुळामध्ये आपलं शिक्षण जे आहे ते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून झालेलं आहे. हो, म्हणजे आपलं शैक्षणिक जो प्रवास आहे तो गाव पातळीपासून झालेला आहे. बरोबर. तर या अनुषंगाने आपल्या शिक्षणाविषयी माहिती आमच्या रसिक श्रोत्यांना द्याल? हो सर, जे माझं शैक्षणिक जो प्रवास सुरू झाला तो म्हणजे
प्राथमिक शाळा आहे आमच्या गावामध्ये, तिथून सुरू झाला. पहिली ते पाचवीपर्यंतचा शिक्षण माझं तिथे झाला. नंतर जो माध्यमिक शिक्षण आहे तो इंदिराबाई देशमुख हायस्कूल हाणेगाव इथे झाला. त्याच्यानंतर जेव्हा मला 10वीला 85% आले तर तेव्हा एक माझ्या मनात विचार होता की आपण पुढचं जे शिक्षण आहे तो एक शहरात घ्यायचा, जेणेकरून आपले जे ध्येय आहेत, जे आपले स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपणाला एक मार्ग मोकळा होईल, हा उद्देश होता. पण तेव्हा परिस्थिती बिकट असल्यामुळे, आता घरचे सांगत होते की आपली परिस्थिती तेवढी नाही आहे तर आपण इथंच एज्युकेशन घेतलेलं बरं होईल, पण माझा एक हट्ट होता की तो शिक्षण आपण शहरातच घ्यायचं, आपलं शिक्षण जे आहे ते गावाकडच्याच एखाद्या महाविद्यालयात घ्यावं अशी जी भावना परिवाराकडून निर्माण होत होती. पण तू आपली जी जिद्द होती की बाबा मला शिक्षण घेत असताना शहरातच जायचं आहे, शहरामध्ये जाऊन मला शिक्षण घ्यायचं आहे, हे जे तुमचा विचार होता, मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय केलं? आता हे तर मला माहीत होतं की मी दुसरीकडे शिक्षण घेतल्यामुळे घरच्यांवर खूप जास्त अडचणी येतील, पण किती जरी अडचणी आल्या तरी त्याला कुठतरी सोल्युशन असतंच. जेव्हा मी आता ठरवलं की शहरात जाऊन शिक्षण घ्यायचं तर तेव्हा घरच्यांना मी कन्व्हिन्स केलं की पुढे जर शहरात जर शिक्षण घेतलं तर पुढे मला एक सोपं पडेल सगळ्या गोष्टी. तर जेव्हा मी नांदेड येथे यशवंत महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला तर तेव्हा आता वडिलांची ती मदत सुरूच होती मला. म्हणजे वडिलांनी खूप कष्ट केले तेव्हा आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीला, म्हणजे काही जरी कुठल्याही गोष्टीचा मला त्यांनी कमी पडू दिलं नाही. तर त्यांनी कुठूनही पैसे जमा करायचे पण ते मला सगळे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायच्या. वैद्यकीय शिक्षणच का घ्यावं वाटलं? सर, वैद्यकीय शिक्षण असा हा एक शिक्षण आहे की त्यामधून आपल्याला एक समाजसेवा करता येते. त्याच्यामध्ये आपण रुग्णसेवा हीच म्हणजे एक समाजसेवा आहे, हा एक माझा उद्देश होता सर. आणि त्यासाठी आपण MBBS साठी प्रयत्न केलं, त्यात पात्र झाला. हो, त्यानंतर लातूर येथील वैद्यकीय शिक्षण आपण पूर्ण केलं. बरोबर. हा जो प्रवास झाल्याच्या नंतर MBBS आपण पूर्ण केल्यानंतर बहुतांश पात्रधारकांची अशीच भावना असते की आता बस झालं शिक्षण, आता आपण डॉक्टर झालो, एखादं हॉस्पिटल टाकायचं किंवा एखाद्या प्रायव्हेट ठिकाणी किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जॉब करावी ही जी भावना असते, पण याच्या पलीकडे जाऊन आपण अजून शिक्षण घेतलं पाहिजे हे जे आपलं जे विचार होतं, तर त्या अनुषंगाने आपण काय सांगता? सर, सुरुवातीला जेव्हा मी वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रवेश घेतला तर ते घेण्याच्या अगोदरच मला माहिती होतं की जेव्हा MBBS करते वेळेस कुठला स्टायपंड नसतो किंवा पगार नसतो, तर त्यावेळेस मला थोडासा डाऊट आलाच होता किंवा आपण शिक्षण घ्यायचा का नाही, कारण का एवढा खर्च आपल्याला झेपणार नाही. तरी पण आता घरच्यांनी, आता मी जेव्हा पात्र ठरलो MBBS साठी तर घरच्यांनी सांगितले की तू पुढची काही काळजी करायची नाही, आम्ही काहीही करू पण तुला पैशाचा आम्ही तडजोड करून देऊ. जेव्हा मग मी लातूरला गेलो, माझं शिक्षण पूर्ण झालं, त्याच्यानंतर असं होतं की मला असं मनात कुठं वाटायचं की चला आता घरच्यांनी खूप कष्ट घेतलेत आणि शिक्षणामध्ये ऑलरेडी मी 4-5 वर्षही मी घालवलेत, तर मला असं मनातून वाटायचं की आपण कुठं वैद्यकीय अधिकारी म्हणून जॉईन करावं जेणेकरून घरच्यांना पण मदत होईल. पण तेव्हा असं होतं की आणि वडिलांचं असं म्हणणं होतं की तुला जिथंपर्यंत शिकायचं तेवढं शिक, त्यांचं एकच वाक्य, तुला जेवढं वाटायचं तेवढं शिक, आम्ही सपोर्ट करूच. हां, तर तेव्हा त्यांचा हा जेव्हा शब्द होता तर मी तेव्हा ठरवलं की चला आपण पुढचं जे पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण आहे MBBSच्या नंतर, वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला शिक्षण पुढे सुद्धा शिकावं ही जी भावना निर्माण झाली ती म्हणजे वडिलांच्या एका वाक्यामुळे, तुला अजून शिकायचं असेल तर अजून शिक, ही जी भावना त्यांची होती, या भावनेच्या नंतर तुम्हाला एक पाठबळ मिळालं. बरोबर ना? बरोबर. आणि त्यातून तुम्ही पुढे शिक्षण घेतलं. हो, कारण म्हणजे मला असं वाटायचं की घरच्यांना, आतापर्यंत त्यांनी घरच्यांनी एवढं त्रास सहन केलं तर मला असं वाटायचं की आता त्यांचा त्रास नको, आता त्यांना त्रास नको कुठल्याही गोष्टीचं. तर मी वैद्यकीय अधिकारी म्हणून जॉईन जरी केलं असतं तरी मला 60-70 हजार पगार मिळालाच असता. हां, पण जेव्हा वडिलांनी सांगितलं मला की तुला शिकायचं असेल तर शिक, तू शिकच. त्यानंतर आपण न्यूरो सर्जरी या क्षेत्राकडे जाणीवपूर्वक वळलेला आहात, तर यामागचं काय कारण आहे? सर, माझं जेव्हा लातूरमधून MBBS झालं त्याच्यानंतर मी एक वर्ष अभ्यास करून MS जनरल सर्जरीसाठी नायर हॉस्पिटल येथे मी प्रवेश मिळवला NEET थ्रू. त्याच्यानंतर जेव्हा माझं MS झालं, MS झाल्याच्यानंतर
जे एक गव्हर्नमेंटचा एक बॉन्ड असतो तो म्हणजे गव्हर्नमेंट सेवा जी द्यायची असते एक वर्ष कंपल्सरी असतं, तर त्या काळामध्ये मी तेव्हाच ठरवलं होतं की एवढ्यावर थांबायचं नाही. हां, कारण तेव्हाही वडिलांचं हेच होतं. मी वडिलांना जेव्हा विचारलं की मला अजून शिकायची इच्छा आहे पुढे, वडिलांनी सांगितलं की तू शिक, काही अडचण नाही, तू शिक, बिलकुल शिक. असं जेव्हा त्यांनी सांगितलं तर तेव्हा मी ठरवलं की नाही आपल्याला करायचंच आहे. हां, तेव्हा मग ह्या बॉन्ड करत असताना, जॉब करत असताना मग मी अभ्यास सुरूच ठेवला सर. आणि आज सध्या देशामध्ये आपण 143वा नंबर मिळवत MCS न्यूरोसर्जरीमध्ये आपण पात्र ठरलेला आहात. आणि या अनुषंगानं संपूर्ण तालुक्यात नव्हे तर अनेक जिल्ह्यातून तुम्हाला फोन येत आहेत, सन्मान करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी येत आहेत. तर सुरुवातीला जेव्हा आपलं जे छोटंसं घर होतं, ज्या घराच्या आजूबाजूला पाहिल्यानंतर कूड घेतलेला आहे, वरती पत्र आहेत, मग तिथूनपासूनचा जो प्रवास आहे तो आज देशामध्ये गुणवंत विद्यार्थी म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं, तर हा प्रवास करत असताना अनेक संघर्ष आले, तर या संघर्षाच्या अनुषंगाने काय सांगता? या संघर्षामध्ये जो घरच्यांचा जो पाठिंबा होता तो सगळ्यात मोठा, म्हणजे माझ्यासाठी जी सगळ्यात मोठी गोष्ट होती तो म्हणजे घरच्यांचा पाठिंबा. त्यासोबत जी माझे ध्येय होते की मला MCS न्यूरोसर्जरी करायचंच आहे, आणि या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जॉब करत मी अभ्यास सुरू ठेवला आणि यामध्ये मी 143वा रँक मिळवला. तर हा जो माझा संघर्ष आहे याच्यातून माझं एवढं सांगणं आहे की आपण जर संघर्ष करत राहिलो तर याला कुठलेच अडचण आपल्याला काही करू नाही शकत, तर त्यामुळेच मी हा संघर्ष चालूच ठेवला. आता जे तरुण आहेत, जे वैद्यकीय क्षेत्रात येऊ इच्छित आहेत किंवा अनेक क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व उभं करू इच्छित आहेत, तर यांच्यासाठी एक आयडियल आपण झालेला आहात, एक आदर्श झालेला आहात, तर त्यांना काय मार्गदर्शन कराल? सर, प्रथमतः माझे जे आदर्श आहेत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर माझ्या प्रत्येक क्षणामध्ये आणि माझ्या जीवनातील वाटचालीमध्ये मी बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून, म्हणजे त्यांचे जे विचार आहेत ते आत्मसात करूनच मला चालायचं आहे. तर मी बाबासाहेबांचाच विचार माझ्या मनात ठेवून जो मी संघर्ष केला तर माझं एवढंच, आता जे गरीब विद्यार्थी आहेत आणि इतर विद्यार्थी आहेत तर त्यांना मला एवढं सांगायचं आहे की तुम्हाला किती जरी अडचणी असेल तुमच्या आयुष्यामध्ये तरी त्या अडचणीवर मात करून तुम्ही शिक्षण घेत जा. जे संघर्ष करत असताना अनेक संघर्ष आयुष्यामध्ये येतात आणि हे आयुष्यामध्ये संघर्ष आले तरी सुद्धा आपण न डगमगता आपण काम केलं पाहिजे. बरोबर. आणि दुसरं महत्त्वाचं हा आहे की आपलं जे आदर्श आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, की ज्यांच्या आयुष्यामध्ये सदैव संघर्ष होता, यातना होत्या, वेदना होत्या, आणि त्यांना तुम्ही आदर्श मानलं आणि त्या आदर्शांचं पायंडा आपण अंगीकृत करत त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा जो प्रयत्न केलात आणि त्याच अनुषंगाने आज आपल्याला हे संपादन झालेलं आहे. आणि आता मी तुमच्या घरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी पाहतोय की एक पुस्तक मला पाहावयास मिळालं, ते पुस्तक होतं भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म. तर या अनुषंगाने आपण काय सांगता? सर, आता मी आत्ता सांगितलं की माझे जे आदर्श आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जो त्यांचा जो संघर्ष आहे, तर त्या पुस्तकातून आपल्याला एक त्यामधून एक जीवन जगण्याची कला मिळते. हा, त्यामध्ये जे मांडलेल्या गोष्टी आहेत तर ते आपलं जीवन सार्थ ठरू शकतं. हा, जो संघर्षमय त्यांनी जीवन जगलेलं आहे बाबासाहेबांनी, तर त्यांचे जे गुण आहेत ते आपण अंगीकारले पाहिजे, हेच मला वाटतं सर. आणि त्यांचं जो प्रत्येक, आपण त्यांचे काही थोडे जरी विचार आपण अंगीकारलो तर आपलं जीवन सार्थ ठरतं सर. तर त्यांचे विचार घेऊनच माझा संघर्ष सुरू आहे सर. खरं तर आपण अगदी मनसोक्त गप्पा मारत आपला जो जीवन प्रवास आहे तो आमच्या रसिकापर्यंत पोहोचविलेला आहे. आणि एक नवीन तरुणांना जे संघर्ष करू इच्छित आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे, अशा अनेक तरुणांना आपण एक मार्गसुद्धा दाखवलेला आहे की न डगमगता न थांबता आपण काम केलं पाहिजे, प्रामाणिकपणे आपलं जो नियम आहे त्या नियमानुसार चाललं पाहिजे, आणि कुठेतरी हे सर्व केल्यानंतर यश नक्कीच भेटतं हे आपल्या विचारातून नव्हे तर आपल्या कार्यातून आज सिद्ध होताना दिसतोय. आज देशामध्ये आपण अतिशय उच्च पातळीपर्यंत पोहोचलेला आहात. आज आपण आमच्याशी हितगुज करत रसिकांशी संवाद साधलेला आहात, त्याबद्दल आपला अगदी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय.
आणि आपण अशाच पद्धतीने यश संपादन केल्याबद्दल आणि यापुढे सुद्धा आपण वैद्यकीय क्षेत्रात गेल्यानंतर सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्या हातून कार्य करावं यासाठी शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा आमच्या चॅनलच्या वतीनं टीमच्या वतीनं अगदी मनपूर्वक अभिनंदन करतोय. थँक्यू, थँक्यू सो मच. नमस्कार. नमस्कार. आज आपल्या भावानं एज संपादन केलेलं आहे तर त्याबद्दल काय वाटतं? त्याबद्दल आता तर सध्या खूप आनंद झाला आणि खूप अभिमान पण वाटतो. मी हे जे करत असताना मग भावांनी अभ्यासाची तयारी कशी केली किंवा भाऊ कशा पद्धतीने म्हणजे रागीट स्वभावाचे होते का? असं मग लहानपणाची काय सांगता येईल आठवण? लहानपणाचे म्हणजे आधीपासून दादा आमच्यासोबत एकदम छान राहायचा आणि सगळ्या अभ्यासाबद्दल सांगायचा आणि लहान दादा आधीपासून लहानपणीपासून खूप अभ्यास करत होता आणि ते कायम राहिलं आणि नेहमी चांगलं यश मिळत गेलं दादाला. बरं, आता दादाने यश मिळवलं आहे, मग आता आपलं प्रयत्न काय असणार आहे किंवा काय करावं वाटतं? म्हणजे दादाचं पाहून असं वाटतं आपणही काहीतरी करावं, म्हणजे हार्डवर्क करून काहीतरी चांगलं यश मिळावं असं वाटतं. नक्कीच नक्कीच. ओके, तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आज आपल्या भावानं अगदी हे संपादन केलेलं आहे तर या अनुषंगाने काय प्रतिक्रिया द्याव्या वाटतात? हा म्हणजे आम्हाला ना खूप आनंद झाला हा जेव्हा दादा MBBS लागला होता, त्याच्यानंतर MBBS कम्प्लीट झाल्याच्यानंतर आणखी एक मोठं स्वप्न आहे दादाचं, ते पण कम्प्लीट झालं, मग त्याच्याबद्दल आम्हाला खूप जास्त आनंद वाटतं. आता भावाने यश संपादन केलेलं आहे, मग आता तुम्हालासुद्धा इच्छा निर्माण होत असतील की आपणसुद्धा काहीतरी केलं पाहिजे, भावाच्या पावलावरती पाऊल ठेवून प्रयत्न केलं पाहिजे, काय सांगता? हां, दादाचं एवढं प्रोग्रेस पाहून आम्हाला अभिमान वाटतं आणि आम्हाला पण असं काही प्रोग्रेस करायची इच्छा होत आहे. नक्कीच नक्कीच, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आज आपल्या भावानं देश पातळीवरती यश संपादन केलेलं आहे. खरं तर मोठ्या भावाचं कर्तव्य आपल्या माध्यमातून झालेलं आहे. भावांना शिक्षण मिळावं यासाठी आपण स्वतःच्या शिक्षणाची कुर्बानी म्हणजे आपलं शिक्षण अर्ध्यावर सोडलेलं आहे आणि आपल्या भावांच्या शिक्षणासाठी आपण कामासाठी मुंबई गाठली. खरं तर तो जो संघर्ष आपण सुरू केलेला आहे म्हणजे भावाचं शिक्षण झालं पाहिजे, भाऊ कुठेतरी उच्च पदावरती गेले पाहिजेत या भावनेतून आपण स्वतःचं शिक्षण सोडलं, तो शिक्षण सोडलेला जो प्रवास आहे तो क्षण आहे आणि आजचा क्षण, या अनुषंगाने आपण काय सांगता बरं? महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर, म्हणजे ग्रामीण भागात राहून आणि त्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे तेवढं विशेष म्हणजे सवलती मिळत नाहीत, अशा अपुरी सवलतीमधून मध्ये राहून माध्यमिक शिक्षण घेऊन त्याच्या पुढचं उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी नांदेडला जाऊन म्हणजे हे एक चांगला अभ्यास करून जे शिक्षणासाठी प्रयत्न करत होतं त्यासाठी आता आमची म्हणजे गरीब परिस्थिती होती, त्याच्यामुळे त्याला काहीतरी आर्थिक मदत मिळण्यासाठी म्हणजे आम्ही थोडंफार प्रयत्न केले आहोत सर. आणि तो प्रयत्न आज पूर्णपणे यशस्वी झालेला आहे तर कसा आनंद वाटतं का नाही? खूप आनंद वाटतं सर, कारण एवढं म्हणजे थोडंफार त्याग केल्यानंतर यश मिळालं म्हणजे आनंद वाटणारच. खरं तर आपलं अगदी आपला अभिनंदन केलं पाहिजे, कारण भावाचं तर केलंच पाहिजे, परंतु आपला भाऊ शिकला पाहिजे आणि या स्पर्धेच्या जगात टिकला पाहिजे आणि आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे, ही जी भावना होती हा सर, ती भावना आज आपल्या भावाने पूर्ण केलेली आहे. खरं तर तुमचं सुद्धा अगदी मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्यासारखे भाऊ समाजात जर निर्माण झाले तर निश्चितच अनेकांना प्रेरणा भेटू शकेल यात मात्र शंका नाही. अगदी मनपूर्वक तुमचं खूप खूप अभिनंदन. हो सर, तुम्ही जे म्हणताय बरोबर आहे सर, कारण काही असे जे मुलं म्हणजे शिक्षणासाठी जे चांगले आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातले जे काही भाऊ आई वडील वगैरे यांनी सर चांगली मदत केली तर असे काही जे हुशार विद्यार्थी असतात म्हणजे ते चांगलं शिकून
म्हणजे आपल्या परिवाराचं आणि आपल्या समाजाचं आणि आपल्या देशाचं, म्हणजे देशासाठी एक चांगलंच कर्तव्य झालं समजा. नक्कीच नक्कीच हो, नक्कीच. धन्यवाद. ओके, थँक्यू सर.